आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक राजकीय नेते अशी असतात जे निवडून आल्यानंतर आपल्या मतदाराकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या गरजा, त्यांना अडचणीच्या वेळी येणाऱ्या समस्या याकडे पाठ फिरवताना आपण अनेक वेळा पाहिले आहे. मात्र महाराष्ट्रातील एक असं व्यक्तिमत्व सतत 4 वेळा निवडून येऊन देखील जनसामान्यांकरता आणि त्यांच्या दुःखासाठी एक लोकनायक राहिलेले आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू आता ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री असून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. आमदार झाल्यापासून त्यांनी अनेक वेळा जाहीर सभेत सांगितले आहे की मी अभिनेता अनिल कपूर यांचा नायक चित्रपट पाहिला, तो पाहिल्या तेव्हापासून ते जनसामान्य जनतेसाठी नायक बनले आहे. अपंग, दिव्यांग आणि विधवा यांचा सतत लढा, त्यानंतर मिळालेले यश हे पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. कोरोना काळात जनतेत राहिलेले कडू हे आपल्या आक्रमक वृत्तीमुळे देखील ओळखले जातात. कामात दिरंगाई केली तर अनेक वेळा अधिकारी यांना त्यांचा रुद्र अवतार पाहायला मिळाला आहे. आमदाराची राहुटी शासन आपल्या दारी, घंटो का काम मिंटो में या शीर्षकखाली त्यांनी अचलपूर मतदारसंघात प्रत्येक गावात सरकारी कार्यालय नेऊन नागरिकांची रेंगाडलेली कामे गावातच पूर्ण करून दिली. यात त्यांना प्रशासन यांनी चांगली साथ दिली. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कुरडपूर्णा या निवासस्थानी 6:30 सुरू झालेल्या जनता दरबार हा 9:00 सुरू असतो, तर हीच परिस्थिती आता मंत्रालयामध्ये देखील पाहायला मिळते. 9:00 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामुळे सुरू राहते. एकही मंत्र्याच्या दालनात एवढी गर्दी नसेल तेवढी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे राहते. या सर्वांमध्ये अपंग बांधव, मंत्रालय असो की त्यांच्या घरचा जनता दरबार यांना प्रथम स्थान ते देत असतात. असाच एक प्रसंग मुंबई येथे मंत्रालयामध्ये पाहायला मिळाला. 3 अपंग बांधव हे गेल्या 5 महिन्यापासून वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी जवळपास 26 वेळा एरझऱ्या करत होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनात जेव्हा ते आले तेव्हा फक्त 5 मिनिटात त्यांचा प्रश्न निकाली निघाला. सत्ता येणार आणि जाणार, मात्र तुम्ही जे जनसामान्य जनतेच्या मनात घर केले असते ते कधीच कितीही वादळ आले तरी तुटू शकत नाही. आणि हीच श्रीमंती असलेले एकमेव व्यक्ती म्हणजे अचलपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू. नमस्कार सर्वांना, मी सुनील रमेश चव्हाण, मी कोल्हापूर जिल्ह्यातून इथं आलेलो आहे. आणि मुख्य म्हणजे मला जे 2 शब्द बोलायचे ते भाऊन विषय बोलायचे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी जे धडाडीने काम करणारे, चिकाटीने काम करणारे, प्रत्येक वेळीस अंध अपंग प्रत्येक दीनदुबळ्यांसाठी झटणारे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचा थोडक्या शब्दांमध्ये त्यांचं कार्य सांगणं म्हणजे खूपच कमी पडतील, शब्दही कमी पडतील असं व्यक्तित्व, असं कर्तृत्व, असं नेतृत्व आहे त्यांचं. कारण 2019 जेव्हा मी मुंबईमध्ये पहिला प्रवेश घेतला, मला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पण मला हॉस्टेलचं ॲडमिशन मिळत नव्हतं. मी जेव्हा भाऊंना भेटलो, भाऊंना फक्त एवढं सांगितलं की भाऊ माझी अशी अडचण आहे, मी काय करू, तर भाऊंनी एका शब्दावर त्यांच्या फक्त एका भेटीमध्ये त्यांनी माझं ॲडमिशन अशा प्रकारे करून दिलं. आणि ते प्रामाणिकपणे करतात, ह्यामुळे मला त्यांच्या कामाचा कधीच असं काही दुहेरी विचार कधी वाटला नाही. कारण भाऊंचं प्रत्येक काम, प्रत्येक त्यांचं काम कर्तव्य ते एकनिष्ठेने काम करतात आणि समाजासाठी झटतात, त्यामुळे मला त्यांचा खूप आदर आहे. सेकंड, आताचीच गोष्ट आहे, हा जो पेपर माझ्या हातात तुम्ही बघत आहात हे शिफारस पत्र आहे माझ्या नावाचं आणि एका ताईच्या नावाचं. हे स्वतः भाऊ गावाला असताना सुद्धा त्यांच्या सोबतीयांना त्यांनी सांगितलं माझ्या नावाचं पत्र त्यांना बनवून द्या आणि माझे सिग्नेचर आहे ते त्यांना डिजिटल सिग्नेचर द्या. डिजिटल सिग्नेचर देणं सहजासहजी सोपं नसतं, पण भाऊंनी विश्वास ठेवला आणि त्या भाऊंमुळे माझं आज ॲडमिशन होत आहे. आणि भाऊंचे मी खूप मनापासून आभार मानतो, कारण भाऊ आमच्यासाठी एक देवाप्रमाणे आहेत, त्यामुळे भाऊंचे मी मनापासून आभार मानतो. सुयोग गोरुलेसह बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.